आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? अर्थसंकल्प बजेट मधून 65 लाख रुपयांच्या सांगली महापालिकेतील रस्त्याचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे। अर्थसंकल्प बजेटमधून 65 लाख रुपयांचे सांगली मिरज रोडवरील गेस्ट हाऊस ते नेमिनाथ नगर ग्राउंड ते 100 फुटी रोडपर्यंतचा रस्ता रजपूत चाळ ते किसान चौकपर्यंत रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सांगली लोकसभा संयोजक व नगरसेवक शेखर इनामदार, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, संजय कुलकर्णी, दिग्विजय सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, नगरसेविका गीताताई सुतार, गीताताई ढोले पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय पाटील, एच ए पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी येथील नागरिकांनी हा रस्ता चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल गाडगीळ यांचे आभार मानले।